खूप वर्षांपूर्वी एक सम्राट राज्य करत होता. तो खूप श्रीमंत होता, पण तो एक चांगला राजा नव्हता. त्याचं पूर्ण लक्ष फक्त त्याच्या नवीन कपड्यांमध्ये गुंतलं होत. राजा दररोज एक नवीन पोशाख घालायचा. लोक असं म्हणायचे कि तो जवळपास प्रत्येक तासाला स्वतःचे कपडे बदलतो. तो त्याचा सगळा पैसा वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रकारचे पोशाख शिवण्यात फुकट घालवायचा. अरे, आज तर तू नवीन कपडे घातले आहेस, तू उद्या सुद्धा नवीन जोड घालणार आहेस का? नाही नाही, रोज नवीन कपडे घालायला मी काय तो मूर्ख महाराज आहे? हो, आपल्याला परिवाराचं पालन पोषण सुद्धा करायचंय. आपण राजासारखा वायफळ खर्च करू शकत नाही. त्याला त्याच्या राज्याची थोडी सुद्धा पर्वा नाहीये. ना जनतेची काळजी आहे, ना आपल्या सैन्याची. राजा खरंच किती स्वार्थी माणूस आहे. खर तर त्याला कपडे घालायची सुद्धा अक्कल नाहीये, पण तरीही तो कौतुक करावं अशी अपेक्षा करत असतो. तुमच्याकडे काही मार्ग आहे? राजाचे कपडे जर आवडले नाही तर डोकं धडा वेगळं होईल. हो, तू अगदी बरोबर बोललास. मग एका दिवशी दोन लुटारू त्या राज्यात आले. त्यांनी राज्यातल्या काही लोकांना नवीन कपडे शिवून दिले. लोकांच्या लक्षात आलं नाही कि ते काय घालत आहेत, पण या बहुरूप्याने स्वतःच्या कपड्यांचं एवढं कौतुक केलं कि लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. आणि ते असं सुद्धा म्हणायचे, फक्त हुशार लोक त्यांचे कपडे पाहू शकतात. माझा शर्ट कुठे? हा दिसत नाहीये का? हा माझ्या हातातच आहे. नाही, मला नाही दिसत. अरे नाही, आपण अजून एका मूर्खाशी बोलत आहोत. आम्ही दोघे जगातल्या सर्वोत्तम टेलर्स पैकी एक आहोत. आम्ही बनवलेले कपडे फक्त हुशार माणसांना दिसतात, तुझ्यासारख्या मूर्खांना नाही. हुशार बन, मग तुला तुझा शर्ट दिसू शकेल. अरे हो, खरच हा किती सुंदर आहे. लवकरच ते एवढे प्रसिद्ध झाले की त्यांची कीर्ती राजापर्यंत पोहोचली. राजाने त्यांच्या कौशल्याबद्दल एवढं ऐकलं होतं की त्याने या टेलर्सने बनवलेले कपडे घालण्याचा निर्णय घेतला. त्या दोघा शिंप्यांना माझ्या महालात घेऊन या. माझी इच्छा आहे तुम्ही माझे नवीन कपडे बनवा. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभारी आहोत महाराज. आम्ही तुमच्यासाठी आजपर्यंतचे सर्वात सुंदर आणि वेगळे कपडे तयार करू. तुमचे कपडे पाहून सर्वांना तुमचा हेवा वाटेल. पण महाराज, आमच्या कपड्यांविषयी एक खास गोष्ट सांगायची आहे. काय सांगायचं? फक्त तंदुरुस्त आणि हुशार माणसं आमचे कपडे पाहू शकतात, मूर्ख किंवा आजारी माणसं नव्हे. राजाने स्वतःच्या मनाशी विचार केला कि या प्रकारे त्याला कळू शकेल कि त्याचे कोणते मंत्री मूर्ख बिंडोक आहेत. आम्हाला यासाठी सर्वोत्तम रेशमाचं कापड आणि रेशमाच्या धाग्यांची गरज लागेल. कृपा करून आम्हाला एक चरखा द्या आणि काही दिवसातच आम्ही असे कपडे बनवू जे तुम्ही आजपर्यंत घातले नसतील. राजाने त्यांना खूप सारं धन दिलं आणि त्यांच्या माणसांना ताकीद दिली की काम करताना शिंप्यांना त्रास देऊ नये. लुटारूनी सगळे रेशमाचे कपडे स्वतःकडे मागून घेतले. त्यांनी खोलीत चरखे लावले आणि असं नाटक करायला सुरुवात केली की ते नवीन कपडे शिवत आहेत. राज्याच्या सगळ्या मंत्र्यांना या कपड्यांविषयी कळलं तेव्हा ते खूप घाबरले. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी शिवलेले कपडे तुम्हाला दिसतील का? मी फक्त ऐकलंय, आजपर्यंत पाहिलं नाहीये. जर आपण महाराजांचे नवीन कपडे पाहू नाही शकलो तर महाराज आपल्याला हकलून देतील. असेच काही दिवस गेले आणि राजाने त्याच्या महामंत्र्याला बोलावून घेतलं आणि कपडे कुठवर तयार झालेत हे पाहून यायला सांगितलं. महामंत्री मनातून घाबरला होता, पण त्याने राजाच्या आज्ञेचं पालन केलं आणि तो शिंप्याच्या खोलीकडे आला आणि विचार करू लागला. महाराजांनी मला कुठल्या संकटात टाकलं? जर मला हे कपडे नाही दिसले तर महाराज मला माझ्या कामावरून काढून टाकतील. महामंत्र्यांनी त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि त्या दोघांना चरख्यावर काम करत असताना पाहिलं. दोन्ही शिंप्यांनी महामंत्र्याचं स्वागत केलं आणि त्यांनी राजासाठी केलेले कपडे महामंत्र्याला दाखवले. खरं तर त्यांच्या हातात काहीही नव्हतं, पण त्यांच्या कपड्यांचं कौतुक करण्याशिवाय महामंत्र्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो परत राजाकडे गेला. तुला हे कपडे कसे वाटले? फार सुंदर महाराज, त्यांनी तुमच्यासाठी अप्रतिम कपडे शिवले आहेत. अति सुंदर. राजा हे ऐकून प्रसन्न झाला. काही दिवसांनंतर त्याने अजून दोन मंत्र्यांना कपडे तयार झाले का पाहायला पाठवलं. ते शिंप्यांच्या खोलीत येऊन पोहोचले. शिंप्यांनी त्यांना कपडे दाखवले आणि त्यांनी आपल्या कलेचं खूप कौतुक केलं. आम्ही महाराजांसाठी आमची सर्वोत्तम कलाकुसर केली आहे.
कृपया तुम्ही एकदा नजरे घालून घाला, हे कपडे महाराजांना शोभून दिसतील. पण दोन्ही मंत्री खूप गोंधळले, कारण त्यांना शिंप्यांच्या हातात काहीच दिसलं नव्हतं. ते गोंधळलेल्या अवस्थेत राजाकडे परत गेले. मला सांगा, माझे नवीन कपडे कसे आहे? फारच सुंदर महाराज, आम्ही संपूर्ण आयुष्यात आजपर्यंत असे सुंदर कपडे पाहिलेलेच नाहीत. हे कपडे इतके अनमोल आहेत की तुम्हाला खूप शोभून दिसतील महाराज. जय हो, त्यांना विचारा कधी कपडे तयार होतील. यंत्र मागातून कपडे काढण्यापूर्वी मला स्वतः पाहायचे. राजा त्या खोलीत गेला जिथे शिंपी काम करत होते. स्वागत आहे महाराज. माझे कपडे शिवून तयार झाले. हो महाराज, तुमचे सगळे कपडे तयार आहेत, हे पहा महाराज. असं म्हणून शिंप्यांनी त्यांचे हात हवेत हलवले, जणू त्यांच्या हातात खरच कपडे आहेत. त्यांनी कपड्यांचं कौतुक करायला सुरुवात केली, जे त्यांनी राजासाठी बनवले होते. राजाला काही दिसत नव्हतं. त्याने थोडा वेळ विचार केला. मला तर काहीच दिसत नाहीये. याचा अर्थ राजा बनण्याच्या योग्यतेचा नाही का मी? मला राज्य सोडावं लागेल. महाराज, आम्ही तुमच्या भरझरी पोशाखावर केलेली कलाकुसर आवडली का? एकदा परत बघा तरी. कुठे? खूपच सुंदर, मला खूप आवडले हे. यापूर्वी मी इतका सुंदर पोशाख कधीच पाहिला नव्हता. आभारी आहोत महाराज. पण माझे नवीन कपडे कधी तयार होतील? मी ते घालायला खूप उत्सुकते. फक्त 2 दिवस द्या महाराज. राजाने त्यांना 2 दिवसांचा अवधी दिला आणि तो तिथून निघून गेला. राजाच्या काही माणसांनी शिंप्यांवर बाळण ठेवली होती. ते दोघे कपडे शिवायचं नाटक करत होते, तेही धाग्याशिवाय. हे दृश्य पाहून राजाची माणसं गोंधळात पडली. राजाच्या नवीन कपड्यांची बातमी पूर्ण राज्यात पसरली. राज्यातली जनता राजाचे नवीन कपडे पाहण्यासाठी उत्सुक होती. 2 दिवसानंतर राजा परत शिंप्यांकडे आला. माझे नवीन कपडे तयार झाले. हो महाराज, हे पहा कपडे. हे कपडे घातल्यानंतर तुम्ही या जगातले सर्वात सुंदर राजा दिसाल. हे घ्या कपडे, आपले कपडे बदलून घ्या महाराज. राजाने अंगावर घातलेले कपडे काढले आणि शिंप्यांनी दिलेले नवीन कपडे घातले. नवीन कपडे घातल्यानंतर राजा त्यांचे नवीन कपडे पाहायला आरशा समोर गेला. अरे वा महाराज, या कपड्यांचं वजन तुम्हाला जाणवणार नाही, कारण हे कपडे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे हलके आहेत. मी योग्य बोलतोय ना महाराज? अगदी बरोबर, हे कपडे खूप सुंदर आहे, खूप छान. काय म्हणता महामंत्री? धन्यवाद महाराज. 2 सैनिकांनी राजाच्या पोशाखाचा झगा उचलला आणि राजाच्या मागे चालू लागले. लवकरच शहरातून एक मिरवणूक काढण्यात आली. राजा प्रजेसमोर चालत गेला. शहरातील सगळे नागरिक राजाचे नवीन कपडे बघत होते आणि प्रत्येकाने त्याच्या कपड्यांचं कौतुक केलं. त्यांच्या कपड्यांचं कौतुक ऐकून राजा मनातून खुश होत होता. राजाची मिरवणूक चौकात पोहोचल्यावर एका छोट्या मुलाने राजाकडे पाहिलं आणि तो ओरडला. अरे, ह्याने तर अर्धेच कपडे घातले आहेत. हे, जरा गप्प बस. पण का मित्रा, या मुलात सत्य बोलायची हिम्मत आहे जी आपल्यात नाही. तुला असं म्हणायचंय का की माझ्यात हिम्मत नाहीये? जर हिम्मत असेल तर जे दिसतंय ते सत्य बोल. राजाने काहीही घातलेलं नाहीये, तो विवस्त्र आहे. राजा त्याचं बोलणं ऐकून चकित झाला, पण लवकरच त्याचे डोळे उघडले, कारण तिथे उभे असलेल्या सगळ्यांनी राजाच्या नवीन कपड्यांविषयी बोलायला सुरुवात केली. राजाला खूप लाज वाटली, पण तो मिरवणूक अशी अर्ध्यात सोडून जाऊ शकत नव्हता. त्याला फसवलं गेल्याची जाणीव झाली. त्याचे सगळे मंत्री खोट बोलले आणि कपड्यांची स्तुती केली. त्याने त्याच्याविषयी ओरडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं. उलट त्याने अभिमानाने चालायला सुरुवात केली आणि त्याचे सैनिकही त्याच्या मागे चालायला लागले. राजा समोरून जात असताना सगळे त्याच्याकडे बघून जोर जोरात हसायला लागले. राजा धावत धावत आपल्या राजमहालात पोहोचला आणि स्वतःवर शाल ओढून एका आरशा समोर बसला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. ते म्हणतात ना, ऐकावे जनाचे, करावे मनाचे.